नागपूर शहरातील हत्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गुरुवारी पहाटे त्यात आणखी एक हत्येची भर पडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील जवादे असून ते रामबाग परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते. इमामवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील जवादे यांची हत्या करणारे आरोपी हे अल्पवयीन असून यातील दोन आरोपी शिक्षण घेत आहेत तर उर्वरित दोघांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. ही मुलं दारू सिगारेट पिऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चकल्लस करत होते. असेच एकदा चकल्लसबाजी करत असताना सुनील जवादे यांनी त्यांना टोकलं व योग्य पद्धतीने वागण्यास सांगितलं. नेमका याच गोष्टीचा राग मनात धरून या चारही आरोपींनी पहाटेच्या वेळी जवादे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात जवादे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी या चारही आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू केली असल्याची माहिती ACP गणेश बिराजदार यांनी दिली. क्षुल्लक कारणावरून एका सामाजिक कार्यकर्त्याची हत्या झाल्याने रामबाग परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. माजी गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील हे राज्य सरकारच्या कोरोना विरुद्धच्या उपाययोजनांमध्ये मिळालेले अपयश बद्दल पत्र परिषदेत बोलत होते. तसेच राज्य सरकारचे नियोजन शून्य कारभार असून त्यांचा वेळ काढू धोरणामुळे, ढिसाळपणामुळे, भ्रष्टाचारामुळे त्यांना या अपयशाला सामोरे जावे लागले असे पाटील यावेळी म्हणाले. आज आपण बघतो की सगळ्या क्षेत्रामध्ये आजची पत्रकार परिषद ही तर कोरोना विरुद्धच्या त्यांच्या उपाययोजनामध्ये आलेलं त्यांना अपयश हा होता, पण सर्व क्षेत्रामध्ये आज राज्यामध्ये कोणीही समाधानी नाही आहे. शेतकरी नाही आहे. मला मी जितकं फिरतो तिथे सगळ्या लोकांना ज्या कोरोनामध्ये स्वतःच्या खिशाला झळ पोचून राज्य सरकार म्हणून जी जबाबदारी राज्याची होती, विशेषतः दुसऱ्या लाटेनंतर किंवा लाटेमध्ये जितका खर्च सर्वसामान्यांचा परिस्थिती नसताना कर्ज काढून करावं लागलं, अशा सगळ्या वेळी सरकार म्हणून सरकारची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती करण्यामध्ये सरकार कमी पडलं. म्युकर मायकोसिसमध्ये प्रत्येक रुग्णाचे 3 ते 5 लाख रुपये खर्च झाले. अँपोटेरिसिन बी असेल किंवा केटाकोनाज हॉल असतील असे सगळे ड्रग्स आणि ENT सर्जन्स कुठेही आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये मनुष्यबळाचा पुरवठा जो स्पेशलाइज लागतो तो कुठेही दिसत नव्हता. महिना महिनाभर लोकांच्या शस्त्रक्रिया लांबत होत्या. या सगळ्यामध्ये केवळ आणि केवळ परिस्थिती असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा पेशंटला कुठेतरी राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे, वेळ काढू धोरणामुळे, ढिसाळपणामुळे, भ्रष्टाचारामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरा जावं लागेल. मला असं वाटतं की ST कर्मचाऱ्यांचा संप हा अतिशय योग्य आहे. एखाद्या मंडळ असो की महामंडळ असो, कुठेतरी व्यवस्थेमध्ये मी जर काम करतो तर मी समान काम बाकीच्यांचं सारखं करत असेल आणि निमशासकीय एखादं महामंडळ असेल तर मला पूर्ण अधिकार आहे की माझं पेमेंट माझ्या 1 तारखेला झालं पाहिजे. मला पूर्ण अधिकार आहे की मला जर असं वाटते की शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे मला सगळे बेनिफिट्स मिळाला पाहिजे कारण मी काम करतो, तो सुद्धा काम करत असताना त्या व्यक्तीचा अधिकार आहे. विलिनीकरणासाठी राज्य सरकारने अतिशय हलगर्जीपणाचं धोरण अवलंबलं. त्यांना कुठेतरी चर्चेलाच पहिले बोलावलं नाही. असं वाटत होतं की कदाचित या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे की नाही, इथपासून सुरुवात होते. आदरणीय सदाभाऊ खोत आणि आमचे गोपीचंदजी पडळकर सतत त्यांच्या खांद्याला खांदा देत काम करतात आहेत. आमचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा करून मध्यस्थ कसे करता येईल आणि त्यांच्या पदरात जास्तीत जास्त कसं पाडता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. मला असं वाटतं की आता सध्याची स्थिती काय आहे, तुम्ही मला सांगितलं की कदाचित काल असं मी ऐकत होतो की सॅलरी, बेसिक सॅलरीमध्ये घसीव वाढ दिलेली आहे. आता कुठेतरी आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये काउन्सिलिंग होणं, त्यासोबत त्यांची चर्चा होणं आणि कुठेतरी तोडगा निघणं, प्रत्येक आंदोलनाला काही ना काही तोडगा निघतोच, त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा जर समन्वयाने जर तोडगा निघत असेल तर ते अधिक बेटर होईल. आता मला आजची परिस्थिती माहीत नाही, पण आंदोलनामध्ये जे पदरात पडतं ते घेऊन पुढे जायला पाहिजे. पण हा अधिकार आंदोलनकर्त्यांचा आहे. आपण अनेक लोकांनी राज्यामध्ये अनेक आंदोलनं असे प्रदीर्घ काळापर्यंत चाललेली बघितलेली आहेत. शेवटी माझं समाधान झालं पाहिजे आणि समाधान करण्यामध्ये राज्य शासन जर पूर्ण पडत नसेल, यश मिळत नसेल तर कदाचित हा त्यांचा कमीपणा आहे राज्याकडे.